असल्याचे एक राजकीय बातमी. राज्यातील पूरग्रस्त भागातील शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी सांगितलंय. पूरग्रस्तांना केंद्र सरकारनंही मदत करावी अशी मागणीही पवारांनी यावेळी केली आहे. याच संदर्भात पंतप्रधान मोदींचीही शरद पवार खासदारांसह लवकरच भेट घेणार आहेत. शरद पवार 2 दिवसांच्या मराठवाडा दौऱ्यावर आहेत. तुळजापूरमधून या दौऱ्याला सुरुवात झाली. या दौऱ्यात शरद पवारांनी उस्मानाबादमधील शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली आहे. याचवेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवादही साधला. दरम्यान यावेळी शरद पवार नेमकं काय म्हणालेत पाहूया. मी राज्य सरकारला आणि केंद्र सरकारला विश्वासात घेऊन पिकांचं नुकसान, जमिनीचं नुकसान, गुरं ढोरं शेतीवाडीचं सामान घरदार वाहून गेलं त्याच्या नुकसानीच्या संबंधीची व्यवस्था, या सगळ्या गोष्टी आम्ही राज्याच्या आणि केंद्राच्या सरकारकडे मांडून तुमच्या फंडामध्ये मदतीची संवाद करेल हा आम्हा लोकांचा प्रयत्न राहील. ती मनापासून इच्छा आहे की यावेळेस लोकांना काही करून मदत केली, ती मदत करायची त्यांची तयारी असली तरी एक मर्यादा आहे राज्याला आणि त्यामुळे केंद्र सरकारची याच्यात मदत घ्यावी लागेल. म्हणून मी आत्ताच आमच्या खासदारांना सांगितलं की 1-10 दिवसामध्ये आपण दिल्लीला जाऊ, देशाच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊ, त्यांच्याकडून या सगळ्या संकटाला फक्त शास्त्रोचार प्रश्न नाही महाराष्ट्रात जिथे जिथे घडले त्या ठिकाणी एक वेगळी मदत ही केंद्राने दिली पाहिजे हा आग्रह त्या ठिकाणी. महाराष्ट्रात अतिवृष्टीनं थैमान घातलं, त्यामुळे राज्य सरकारनं तात्काळ ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीनं मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टींनी केली आहे. परतीच्या पावसामुळे राज्यात 50,000 कोटींचं नुकसान झालंय आणि त्यामुळे शेतकऱ्यांना उभारी देण्यासाठी केंद्र सरकारनं 33,000 कोटी रुपये द्यावेत अशी मागणीही राजू शेट्टींनी केली आहे. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिली नाही तर रस्त्यावर उतरण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. आणि आज 35,000 कोटीची थकबाकी असताना सुद्धा हे कारखानदार आज राजरोसपणानं फिरत असतील तर मग शेतकऱ्यांनी त्यांच्या दारात बसून इतर काय करावं. आता शेतकरी इतका हवालदिल झालेला आहे तर अशा परिस्थितीमध्ये त्याला दिलासा देण्याची गरज आहे. नुसतं राजकीय दौरे करून चालणार नाहीत तर त्याला मदत करा, केंद्र सरकारनं मदत करावी, राज्य सरकारनं मदत करावी. आणि ती जर होणार नसेल, नुसतं पोकळ आश्वासन मिळणार असतील तर मग आम्हाला रस्त्यावर उतरावं लागेल.